Papa,
Hold up, hold up, hold up, hold up, hold up, hold up.
आशीर्वादाने तसेच हरिभक्त परायण बानूबाई खारुकपर यांच्या उपस्थितीत तसेच शिवाजी महाराज पाटणकर देवाची आळंदी यांनी हे ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक तसेच आमचे विलास मामा म्हात्रे वसंत शेठ गव्हाणकोपर तसेच शरद महाराज भास्कर महाराज इत्यादी सर्व जे गुणीजन आणि कलावंत अशी मंडळी
आणि यांच्या तर्फे हा गेले अनेक वर्ष चालत असलेला हा गव्हाण ग्रामपंचायत पटांगणामध्ये हा उत्सव चालू आहे. किती वर्ष झाले याला महत्व नाही, कार्य अविरत चालू आहे याला फार महत्व आहे. विठ्ठल आपल्या उरण पनवेलमध्ये काही गावं जी असे आहेत की ज्यांचं नाव घेतलं की काही ठराविक समाज आपल्या समोर उभा राहतो, काही ठराविक समाजच उभा राहतो. त्यापैकी गव्हाण गाव आहे. कुंडेगाव म्हटलं की कोळी समाजच उभा राहतो, नवघर म्हटलं तर कोळी समाज उभा राहत नाही. कुंडेगाव म्हटलं की कोळी समाज, मोरा, करंजा अशी जी काही जी गावं आहेत यांची नावं घेतली की तिथं कोळी माणूसच आपल्या डोळ्यासमोर येतो. तसं आपल्या पनवेल भागामध्ये कोळी म्हटलं किंवा गव्हाण म्हटलं की गव्हाण म्हटलं की कोळी माणूस हा उभा राहिलाच पाहिजे. कारण का हा कोळ्यांचाच गाव आहे. आणि भाग्यवंत छंदमणी हे ध्रुवपद का आहे आज मला आठवतं की भाग्यवंत छंदमणी कारण का कोळ्यांचा गाव म्हणून तिच्या पटांगणामध्ये आपण उभा आहोत ती शांता देवी आहे. आणि तिच्या साईडलाच तिच्या बाजूलाच जो मंदिर आहे ते कोणाचं आहे तर प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे. रामायण किंवा महाभारत जर आपण लक्षात घेतलं तर हे सर्व कोळ्यापासूनच जन्माला आलेले आहेत. विठ्ठल रामायणाचे विचार करा. रामायण कोणी लिहिलं महाराज? कोळीयाची कीर्ती वाढलेली गहन केले रामायण. रामाधी प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर काय केलेलं आहे तर केले रामायण रामाधी. परंतु कोणी तो देखील कोण होता? वाल्या कोळी होता. नंतर तो वाल्मिक उपरती झाल्यानंतर तो काय झाला? वाल्मिक ऋषी झाला. तसंच महाभारत देखील कोणाकडून? कोळ्याच्या पोराकडूनच. व्यास महर्षी म्हणजे कोण? तर त्याची आई म्हणजे कोण होती? सत्यवती नाव तिचं होतं. परंतु अगोदरचं नाव काय होतं? मत्स्यगंधा. मत्स्यगंधा मत्स्यगंधा म्हणजे काय? तर कोळ्याची मुलगी असल्यामुळं आपलं खाणं आपलं जे व्यवसाय काय माशांचा धंदा म्हणून तिचं नाव देखील काय मत्स्यगंधा. म्हणजे व्यासांची मुलगी देखील कोण होती? तर कोळीची. म्हणजे कोळ्यानं जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. मग तर का म्हणणार नाही मी हाय कोळी, मी हाय कोळी का नाही म्हणणार? आनंदाने आणि अभिमानाने म्हणणार. कारण का दोन्ही जर महाकाव्य त्यांच्यापासून उत्पन्न होत असतील तर त्यांनी सार्थक अभिमान वाटलाच पाहिजे त्यांना. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे हा अनेक वर्ष चालू असलेला हा सप्ताह सोहळा आणि ह्या सप्ताहातली पहिलीच सेवा आपल्या वाटेला आपल्या वाटेला म्हणजे श्री कृष्ण दिंडीच्या वाटेला आलेल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल आज मी पाहतो जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळूच म्हणजे श्रीकृष्ण दिंडीच दिसते आहे ना. त्या महिला वर्ग झाल्या किंवा इथं पुरुष वर्ग झाला जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ म्हणजे भगवान श्रीकृष्णच इथं नटलेला आहे. विठ्ठल विठ्ठल नामपर. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी नामाचं महात्म्य काय आहे हे सांगितलेलं आहे. नामाचं महात्म्य सांगत असताना ते म्हणतात विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. काय म्हणतात? विठ्ठल विठ्ठल हा मंत्र आहे तो सोपा आहे. आता वारकरी संप्रदायामध्ये असा अलिखित नियम आहे काही लिखित कोणी स्वरूपात लिहिलं नाही की ह्या पहिल्याच दिवशी नामपरच घेतला पाहिजे असं काही नाही. अलिखित नियम आहे की सप्ताहाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी काय केलं पाहिजे तर नामपर प्रकरणातील अभंग घेतला पाहिजे. का नामपर घेतला पाहिजे अभंग? कारण का आपण कोणत्याही कार्याची सुरुवात पाहिली कोणत्याही शुभ कार्याची आपण सुरुवात पाहिली तर अगोदर आपण काय करतो श्री गणेशाय नमः. कुठल्याही भज्जी बुवा जर मंगलाष्टक जरी म्हणायची असली तरी मंगलाष्टकामध्ये देखील तो श्री गणेशाय नमः असं म्हणतो. काही म्हणतात काही ना माहिती नाही ती वेगळी गोष्ट आहे परंतु श्री गणेशाय नमः. कारण का भगवंताचं जे नाम आहे ते कसं आहे मंगलात मंगल आहे. जर त्याच्या कार्यानं त्याच्या नामानं
आपण जर सुरुवात केली तर पुढचं जे कार्य आहे किती आहे 7 दिवस 8 दिवस महिनाभर किती वर्षभर जरी कार्य असलं तरी मंगळाचं नाम आलं की तिथं काय होतं सर्व काही सुसर्व शुभ कार्य सु सर्वदा सकळ मंगळ निधी सर्व जे आहे ते मंगल होण्याकरता जरी शुभ कार्य असलं तरी सुद्धा पुढे आम्हाला भीती असते काळा नळाची काहीतरी व्यत्यय येण्याची भीती असते मग ही भीती घालवण्याकरता आपण काय करत असतो तर मंगल करत असतो किंवा कीर्तनाचं मंगल कीर्तनाचं मंगलाचरण आता होत आहे परंतु ह्या सप्ताचं जे मंगलाचरण आहे हे कधीच झालेलं आहे पहाटे 5 वाजता ना का पहाटे 5 वाजता या सप्ताचं मंगलाचरण झालेलं आहे कशानं झालेलं आहे काकड आरती पहिला कार्यक्रम कुठला आहे पहिला कार्यक्रम हां काकड आरतीच कार्यक्रम आहे आणि काकडा होईल तरच कीर्तन होतील विठ्ठल काकडा हरिपाठ आणि ग्रंथ वाचन ही त्रिकाल संध्या म्हटलेली आहे पहाटे पहाटे काकडा दुपारी फावल्या टेमत ग्रंथ वाचन आणि संध्याकाळी हरिपाठ ही वारकऱ्याची महाराज नित्य संध्या आहे म्हणून तर तिसऱ्या संध्येमध्ये तिसऱ्या प्रहरामध्ये जेव्हा हरिपाठ घेतो त्यावेळी एक अभंग म्हटला जातो झाली संध्या संध्या इथं आलंच पाहिजे म्हणून तर काकडा आरती का करतो आपण कारण आत्ता काय झालं माहिती आहे का एकदा कीर्तनकार झाला एकदा माणूस बोलायला लागला की मागचं सगळं विसरून जातो आता कीर्तनकार जेवढे झालेत त्यांचा काकडा आणि हरिपाठाशी काहीच संबंध नाही मारा तो काकड्याला कधी दिसल मारा दिसल नाही मी कीर्तनकार आहे आता काकडा आता काकडा आता सगळं वाकडा विठ्ठल विठ्ठल नाव बरं काय म्हणतात नित्य ने मनामी ते त्याच्याकडे कोण लक्ष्मी वल्लभ सतत कया जवळी असते म्हणून काकडा आणि हरिपाठ फार महत्व आहे हरिपाठाचं महत्व तुम्हाला अनेकांनी सांगितलं असेल हरिपाठ विवरण किंवा एखाद्या कीर्तनामध्ये
हरिपाणाचा अभंग घेतला जातो, परंतु काकड्याचं महत्त्व हे दुरापास्त झालेलं आहे. काकड्याचा मंडला काही तुच्छ समजलं जातं मला, तुच्छ म्हणजे ते कधी उठतील, कधी त्यांना चहा मिळेल याची देखील आशा नसते, परंतु ते बिचारे काकडं करत असतात. पाणी मिळो अगर चहा मिळो त्यांना कोणी खायला द्या अगर नको देऊ, परंतु ते 5 वाजल्यापासून 7 पर्यंत ते काकडा करतच असतात. हरिपाठाचं महत्त्व आपल्याला माहिती आहे, परंतु काकड्याचं महत्त्व माहिती नाही. मी कशा करता बोलतो तर मंगलाचरण विठ्ठल विठ्ठल काकड्यामुळे महाराज तुम्हाला जर कोणाला असं वाटत असेल की कीर्तन करतो तोच मोक्षाला जातो, प्रवचन करतो तोच मोक्षाला जातो, आणि हरिपाठ करत असेल तर तोच मोक्षाला जातो, काकडा करणं कधी मोक्षाला जात नाही असा जर छोटासा गैरसमज झाला असेल तर तो चुकीचा आहे. कारण का संत चरणी भाव मुक्ती सांगेल, परंतु शेवटची जी सायुज्यता मोक्ष आहे, सायुज्यता मुक्ती ती कोणामुळे मिळते? काकड्यामध्ये मिळते. तुम्हाला जर पापाच्या राशीच्या राशी जाळायच्या असतील, नुसतं पाप नाही, एक दोन जन्माचं पाप नाही, पापाच्या राशीच्या राशी जर जाळायच्या असतील तर तुम्ही काकडा केला पाहिजे. कारण का उठून वेगेसी चला एक जण म्हणाला हे जाऊ द्या, परंतु माझी दृष्टी अशी होईल का की मी जिकडे पाहिल तिकडे मला गोपाळ गोपाळ किंवा गोविंद गोविंद दिसला पाहिजे. जिकडे मी दृष्टी फेकील तिकडे मला कृष्ण तिथं मला देवच आठवला पाहिजे, देवच दिसला पाहिजे, अशी दृष्टी होऊ शकते का? होऊ शकते ना महाराज. कारण का लाजले गे माये आता किती जिकडे पाहिले तिकडे चतुर्भुज गोपाळू. तुम्हाला जर आनंद पाहिजे असेल तर तो आनंद देखील तुम्हाला कुठे मिळणार आहे? तर काकड्यामध्येच मिळणार आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की मंगलाचरण हे कीर्तनाचं आत्ता मंगलाचरण झालेलं आहे, परंतु या सप्ताचं मंगलाचरण जे आहे ते कधी तर पहाटे पहाटे झालेलं आहे. आणि काकडा काकडा करणारे कित्येक आहेत. आमचे शरद महाराज आज इथं उभे आहेत ते काकड्यामुळेच आहेत. पहाटे पहाटे 4 वाजता त्यांचा काकडा सुरू होतो आणि वादविवादाला देखील त्यांनी तोंड दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल कशा करता सांगतो तर विठ्ठलाचं जे नाम आहे ते भगवंताचं नाम काय आहे? मंगलत मंगल आहे. आणि ते जर तुम्ही घेतलं तर काय होणार आहे? तर विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा
हा जो विठ्ठल विठ्ठल जो मंत्र आहे हा कसा आहे तर सोपा आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तो करी पापा निर्मूळ विठ्ठल तुकोबारायांनी एक वेळा म्हटलं पाहिजे होतं विठ्ठल मंत्र सोपा. एक वेळ म्हटलं असतं झालं असतं ना, काहीतरी भागलं असतं. परंतु इथं दोन वेळा विठ्ठल विठ्ठल म्हटलेलं आहे. दोन वेळा विठ्ठल विठ्ठल का म्हटलेलं आहे? कारण का ह्याच्यातून विरुक्ती शकते ना का. विरुक्ती म्हणजे दोन वेळा बोलणं. आणि व्याघात नावाचा जो दोष आहे तो इथे लागतो. परंतु जगद्गुरू तुकोबाराय व्याघात नावाचा दोष पत्करून सुद्धा काय करतात, इथं द्विरुक्ती वापरतात. द्विरुक्ती का वापरतात? कारण का संतांचं अंतःकरण आहे महाराज. संतांचं जे अंतःकरण ते इतरांविषयी कळवळा येण्यासारखं आहे. कारण का बुडता हे जन न देखवे कलियुगातील माणसाला जमण्यासारखं काय आहे तेच याच्याकडे दिलं पाहिजे. कारण का पूर्वीपासून जर आपण विचार केला, पूर्वीपासून तर ज्ञानोबारांच्या काळाच्या अगोदर देखील जर आपण विचार केला तर सामान्य माणसाला उद्धार होईल असा काहीच मार्ग इथं नव्हता महाराज. कारण का सर्व जे काय अधिकार होते ते अधिकार ब्राह्मणाने आपल्याकडे ठेवून घेतले होते. म्हणून कुठल्याही तुम्ही ब्राह्मणाचा अध्याय काढा, त्याच्यामध्ये असं सरळ म्हणजे त्यांचं वैयक्तिक धंदा असावा किंवा वैयक्तिक मत त्यांचं कसं असं बघा. ते प्रत्येक अध्यायाच्या शेवटी किंवा मध्यंतरी असं म्हटलेलं आहे की हा जो अध्याय आहे, हा जो का ग्रंथ आहे, हा ज्याच्या घरी असेल त्याच्या घरी कधी भूतबाधा येणार नाही. त्याला कधी भूतबाधा येणार नाही. त्याच्या सर्व ज्या पिढा आहेत त्या पळून जातील. त्याला धनलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, अनेक अनेक प्रकारची जे काही लक्ष्मी आहे ती त्याला प्राप्त होईल. हे कोणी सांगितलेलं आहे? त्या ब्राह्मणाने सांगितलेलं आहे. काही आडी अडचण आली की त्याला सांगायचं, चल यज्ञ कर, होम हवन कर, परंतु दक्षिणापत्र मला दे, मला सांग, मी होम हवन करतो. म्हणजे अशा प्रकारे नाना तऱ्हेनं ब्राह्मणाने काय केलं आहे तर सामान्य लोकांना पछाडलेलं आहे किंवा त्यांना लुटलेलं आहे. काहीतरी आपल्या मनातलं येईल तसं सांगायचं आणि सामान्य लोक काय करायचं, त्याच्या अधिकाराचा, त्या ब्राह्मणाच्या अधिकाराचा ते आदर करत असत. आणि आदर करून काय करायचं, तो जसं सांगेल ती पूर्व दिशा विठ्ठल. संतांचा विचार करा. संतांचे कोणीतरी संतांनी असं लिहिलं का गाथ्यामध्ये एखादं प्रमाण असं आहे का की माझा गाथा ज्या घरात असेल तिथं भूतबाधा येणार नाही. ज्ञानोबारायांनी कुठेतरी अशी ओवी घातली का आहे की ज्ञानेश्वरीला ग्रंथ जो आहे तो माझा ग्रंथ जिथं असेल तिथं धनलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, राजलक्ष्मी तुम्हाला चालत येईल असं कुठं आहे का? नाही. त्यांचा धंदाच नव्हता ना महाराज. त्यांना काय फक्त हिताचा कळवळा येत होता. बुडत आहे सामान्य लोक उद्धरतील कसं, त्यांचा उद्धार कसा होईल, हीच त्यांनी काय होती, कळकळ बाळगली होती. आणि त्याच्यामुळं सामान्य लोकांचा उद्धार होणं शक्य नव्हतं. म्हणून ज्ञानोबादी तुकोबादी सर्व निळोबारापर्यंत जे काही संत आहेत त्यांनी एकच विचार केला काय की ह्या ब्राह्मणाने काय केलेलं आहे, अक्षरशः सामान्य लोकांना लुटलेलं आहे. त्यांचा उद्धाराचा मार्ग फार बंद केलेला आहे. म्हणून लोक ह्या संतांनी काय केलं आहे तर हे यज्ञ यागादी जे काही इतर घडामोडी आहेत, यज्ञ याग योग हे सर्व जे आहेत हे तुम्ही करू नका. हे आम्ही करून बघलेलं आहे. संतांनी काय आहे, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. हे यज्ञ यागादी कर्मकांड जे आहेत ही आम्हाला येतात, म्हणजे आम्हाला येत नाही म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असं नाही. तर अनुभव, मला अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभव चाखून आम्ही काय करतो तर तुम्हाला सांगतो यांच्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण का अधिकार तैसा करू
संतांनी काय केलं, या कलियुगातील माणसाची महाराज नाडी तपासली, नाडी तपासली काय, नाडी नाडी ओळखली आहे. जसं की आत्ताचा डॉक्टर पूर्वीचे डॉक्टर होते ते वैद्य काय करायचे, नाडी तपासून महाराज औषध द्यायचे. नवे नवे शरीराला स्पर्श सुद्धा करत नव्हते, तर लांबून दोरा बागायचे आणि तो दोरा खूप लांब ठेवून त्या दोऱ्याच्या ठेक्यावरून ते औषध द्यायचे, असे पूर्वीचे वैद्य होते. परंतु आता काय झालेलं आहे, इकडून तिकडं स्टेथोस्कोप इथं लावणार तिथं लावणार, तोंड उघडा हे करा ते करा, आणि नंतर सरते शेवटी त्याला विचारणार काय झालं तुला, मग इतका वेळ काय करत होता. म्हणजे त्या काळचे जे वैद्य होते ते काय करायचे, नाडी तपासून औषध द्यायचे, त्या रोग्याला सांगावं सुद्धा लागत नव्हतं मला काय झालंय. तसं इथं संतांनी काय केली, तर सामान्य लोकांची नाडी ओळखली, नाडी तपासली आणि मग त्यांना जे रुचेल पचेल असेच औषध दिले. यज्ञ यांच्याशी होणार नाही, यज्ञ योग यांच्याशी होणार नाही, पूजा यांच्याशी होणार नाही, मग होण्यासारखं जे आहे तेच त्याला सांगावं. काय सांगावं, कलियुगा माझी करावी आहे. फक्त नामस्मरण ही जी साधन आहे, हे जे काय साधन आहे, हे साधन हे यांना जमण्यासारखं आहे. कारण का, माणूसच कसा आहे, सामान्य माणूस एखाद्या पहिलीचा विद्यार्थी आहे आणि त्या पहिलीच्या विद्यार्थ्याला जर दहावीचं गणित दिलं महाराज, हा पहिलीच्या विद्यार्थ्याला दहावीचं गणित दिलं तर त्याला ते सुटणार नाही, सुटणार, कारण तो अधिकारण अजून प्राप्त झालेला नाही. तसं कलियुगातील माणसाला त्याला जसा अधिकार आहे तसं त्याला देखील वल्ली तशीच दिली पाहिजे. हे यज्ञ यागादी कर्मकांड म्हणजे काय आहे, ह्या म्हणे कठीण कठीण हे मार्ग आहेत, हे याला न झेपण्यासारखं आहेत. म्हणून तुकोबाराचं म्हणतात, हे सर्व त्यांनी मोडीत काढलं, मोडून या वाट सूक्ष्म सर्व जे आहेत काय वाटा सर्वतानी मोडून काढल्या. म्हणून तर ज्ञानोबराय हरिपाठाच्या पाचव्या अध्यायामध्ये काय म्हणतात, योग याग विधी येणे मोहे सिद्धी मायाची उपाधी दंभ आणि धर्म, दंभ धर्म यानं वाढला जातो. तुम्ही यज्ञ करा, याग करा, योग करा, परंतु ह्याच्यातून तुम्हाला समाधान प्राप्त होणार नाही. मग काय होणार आहे, वायाची उपाधी लागेल आणि वरती काय होणार आहे, तुमचा दंभ नावाचा जो विकार आहे तो षडविकार वाढणार आहे. म्हणून वायाची उपाधी दंभधर्म, मग तुम्ही काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे यज्ञ यागादी कर्मकांड जे काय आहेत, इतर इतर जे साधनं आहेत ही काय केलेली आहेत, त्यांनी मोडून या वाटा सर्व केला राज्यभार चालायसा. आणि मग हा राज्यभार चालवत असताना पुढे त्याने असं म्हटलेलं आहे, तर तुम्ही काय करा, फक्त प्रभूचं त्या भगवंताचं फक्त नामस्मरण करा. ही जी साधना आहे ही साधना तुम्ही केलं तर ह्यातूनच तुमचं यज्ञ यागादी जे कर्म आहे हे झाल्यासारखं आहे. कारण का, नाम घेता वाट असेल
तर तो यज्ञ करू नका कारण तो त्याचे नियम बरेच कठिन आहेत परंतु हा जो मार्ग आहे हा नाम साधना रूपी मार्ग आहे हाच जर तुम्ही केलात तर तुमचे यज्ञ देखील होणार आहे नाम घेता वाटचाली यज्ञ पाऊला पाऊली म्हणून तर आपण कुठलीही वारी असली तरी त्याच्यामध्ये आपण काय करतो भजनाला महाराज फार प्राधान्य देतो गात जागा गात जागा म्हणजे जागरण करा कशानं गात जागा म्हणजे गात गात जागा असं म्हणलं तुम्ही एकदा गात गात जाग गेला की खात जागा ते आपोआप होणार आहे खात जागा ते आपोआप होणार आहे तुम्ही आमचा अनुभव बघा पंढरीची वारू असं आहे जर आळंदीची वारी असो पहिलं जे खाणं असतं ते आम्हाला येतं ते तर चालून येतं बाकीचे जे साहिशी चालत असतात त्यांना ते जावं लागतं परंतु बिस्लरीचा बॉक्स लाडूंचा बॉक्स सरळ विणेकऱ्याकडे येतो की नाही हां पहिला विणेकऱ्याकडे येतो मग ते आपोआप म्हणजे गात जागा म्हटलं की खात जागा आपोआप आलं विठ्ठल मला तरी असं वाटतं की हे जे यज्ञ यागादी जे कर्म आहे हे करण्यापेक्षा नाम साधना का करावी तर इथलं मी उदाहरण सांगतो की यज्ञ यागादी जी कर्म आहेत ही कशी आहेत तर बाहेरच्या कीर्तनकारांसारखे आहेत वरचे इतर भागातले जे काही कीर्तन आहेत ते कीर्तनकारांसारखे आहेत परंतु गव्हांचा जर आपण विचार केला गव्हांगावाचा जर आपण विचार केला तर इतर कीर्तनकार आणण्यापेक्षा भास्कर महाराज आहेत ना ती नाम साधना आहे भास्कर महाराज म्हणजे नाम साधना आहेत आणि इतर बाहेरचे कीर्तन म्हणजे योग यागादी जी कर्म आहेत ती कर्म आहेत विठ्ठल मला तरी वाटत की गव्हांमधली आता गव्हांमध्ये मोठमोठे अंगण नाहीत मी देखील तिथं फिरलेलो आहे मोठमोठे अंगण नाहीत तर काय आहेत गल्ल्या गुच्छ आहेत परंतु कोणीही गव्हाणकरांनी असा एक संकोच बाळगू नये की माझ्याकडे गल्ली आहे रस्ता नाही अंगण नाही कुठं कीर्तन ठेवू कसा कीर्तन ठेवू भजन कसं ठेवू भास्कर महाराज हां लांबी रुंदीनं तेच असे आहेत कुठल्या गल्लीत मावतील तर याचा विचार न करता काय करा कुठल्याही गल्लीत मला तरी वाटतंय गव्हांची प्रत्येक गल्ली ही भास्कर महाराजांच्या कीर्तनानं शोभलेली पाहिजे कधी असं आढळलं नाही पाहिजे की ह्या गल्लीत माझं कीर्तन झालं नाही प्रत्येक गल्लीत भास्कर महाराजांचं कीर्तन झालंच पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपले पारायणाचार्य हरिभक्तगण बाळकृष्ण महाराज भगत हे देखील तुम्हाला सौभाग्याची गोष्ट सांगावी लागेल की गव्हाणगावामध्ये हे दोघे महान व्यक्ती आज जन्माला आले आहेत कारण का एक पारायण करतो आणि दुसरा कीर्तन करतो तर ह्या दोघांना कुठलंही पारायण असो ज्ञानेश्वरी असतो गाथा असो तुमचं रामविजय असो गरुड पुराण असो कुठलंही कार्य असलो तरी तुम्ही बाळकृष्ण भगत यांना संपर्क साधा सदोदित ते तयारच असतात विठ्ठल विठ्ठल
आलेली आहे महाराज की आपल्या दिव्याखाली अंधार असतो ना, दिव्याखाली अंधार किंवा घरातला माणूस असला की त्याला जास्त किंमत दिली जात नाही, गावातला आहे ना कधीतरी कडी असं नाही, तर आपल्या माणसाला आपण उचलून धरलं पाहिजे. आपलं जग, आपला माणूस पुढं कधी गेला पाहिजे, कधीतरी आपण त्याला स्टेजवर पाहिलं पाहिजे, आपण कधीतरी त्याला व्यासपीठावर पाहिलं पाहिजे म्हणून हे सांगतो. तर नाम साधना जी आहे ही काय आहे, तर अत्यंत सोपी आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल विठ्ठल. आता मगाशी मी प्रश्न केला की विठ्ठल जर एक वेळा समजलं असतं, एक वेळा लिहिलं असतं तर चाललं नसतं का? चाललं असतं. पण तू विठ्ठल विठ्ठल दोन वेळा का महाराज? तर दोन वेळा जो शब्द वापरल्यानं त्याच्यामध्ये आग्रह असतो, एक प्रकारे अट्टहास असतो. एखादा आता 10 वाजले की आपलं जय विठ्ठल होणार, आणि जय विठ्ठल झाल्यानंतर काय महाप्रसाद असणार. व महाप्रसाद असणार एखाद्या देणाऱ्यांना भरपूर दिलेलं आहे, पंगतधाऱ्यांना भरपूर दिलेलं आहे, मग वाढणाऱ्यांना कुचुंबना का करावी, त्यानं कंजूसपणा का करावा? आपला जर व्यक्ती आला तर त्याला पोकळणीच्या फावड्याप्रमाणे द्यायचं, आणि जर ओळखीचा नसला तर औसा द्यायचा. असं का करावं? देणाऱ्यांना भरपूर दिलं आहे ना, मग तो देखील काय करतो? तो देखील पाहुण्यांना आग्रह करतो, घ्या हो, घ्या, भाग घ्या, वरण घ्या, भाजी घ्या. परंतु एक वेळ म्हणून जमत नाही ना महाराज, घ्या घ्या, भाग घ्या, भाग घ्या, भाजी घ्या, भाजी घ्या. असं दोन वेळा म्हटलं की न घेणारा सुद्धा घेत असतो, कारण का त्याचा आग्रह आहे, अट्टहास आहे. म्हणून इथं देखील जगद्गुरु तुकोबारांनी काय सांगले आहे, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. दुसरा एक अभंग असाच आहे, घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. इथं देखील द्विरुक्ती साधलेली आहे, कारण का एक अट्टहास आहे, एक तिथं आग्रह आहे, तुम्ही घे, नुसतं घे नाही, घेई घेई, तू घेतलंच पाहिजे विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल हा जो काही मंत्र आहे हा कसा आहे, तर जगद्गुरु तुकोबार म्हणतात हा अत्यंत सोपा आहे, आणि त्याचा परिणाम जो आहे, त्याचं फळ आहे ते काय आहे, तर ते म्हणे पापाला मुळापासून काढून टाकत, असं अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. या ठिकाणी संतांनी नाडी ओळखून आपल्याला काय केलेलं आहे, तर सोपं जे साधन आहे ते जिथे सांगितलेलं आहे, जे न जमण्यासारखं आहे ते इथं सांगितलेलं आहे. जसं आई आपल्या लेकराला काय करते, लहान मुलं लहान लेकरू असेल तर अगोदर त्याला दूध पाजते, दूध पाजल्यानंतर पुढं पुढं त्याला काहीतरी वरण भात, वरण भात नंतर काहीतरी चटणी भाकरी वगैरे वगैरे स्टेप बाय स्टेप.
कडारे का एक दोन वर्ष तो इडली सांबार पासते का नाही ना अगोदर चिवू चिवूचा घास काऊ काऊचा घास असं भरून कारण का त्याला काहीतरी कळलं पाहिजे त्याचा जसा अधिकार आहे जशी त्याची पचन शक्ती आहे त्याच्याप्रमाणे त्याला अन्न दिलं पाहिजे नाहीतर डायजेस्ट होईल कुठं ॲसिडिटी होईल किंवा हगवण तरी लागेल म्हणजे असं काही त्याचा साईड इफेक्ट न होता त्याला रुचेल पचेल असंच जे साधन आहे तेच त्याला दिलं पाहिजे म्हणून विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा हा जो काही विठ्ठल विठ्ठल मंत्र आहे हा कसा आहे तर सोपा आहे सोपा का सांगितलं आहे तर विठ्ठल या शब्दाची व्याख्या जर आपण पाहिली तर सोप्यातून कठीणाकडे जाऊया सोपं सोपं का आहे तर विठ्ठल विठ्ठल जर तुम्ही नामस्मरण केलं ऐका विठ्ठल विठ्ठल मंत्र जर तुम्ही नामस्मरण केलं तर एकाचीच भक्ती ना होत सर्व देवांची भक्ती होते कारण का 33 कोटी देवांमध्ये प्रमुख 3 देव आहेत त्याच्यामध्ये देखील 5 देव आहेत पंचदेवता सांगितले आहेत परंतु त्यातल्या त्यात 3 देवता आहेत ह्या महत्त्वाच्या मानल्या जातात कोण ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या 3 देवता आपल्याला महत्त्वाच्या वाटतात मग जर विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं तर ह्या 3 देवतांची पूजा किंवा ह्या 3 देवतांचं नामस्मरण केल्यासारखं होत आहे कारण का वी म्हणजे विधाता ठ म्हणजे निळकंठ ल म्हणजे लक्ष्मीकांत वी म्हणजे विधाता म्हणजे तो ब्रह्म आहे ठ म्हणजे निळकंठ म्हणजे शंकर आहे आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे नाही बरं का लक्ष्मीकांत भगवान विष्णू म्हणजे विठ्ठल असं म्हटलं तर 3 देवांचं नामस्मरण एकाच वेळेस होण्यासारखं आहे विठ्ठल आणखी एक अशी व्याख्या केलेली आहे पद्मपुराणामध्ये विठ्ठल या शब्दाची अशी व्याख्या केलेली आहे विदा ज्ञान ठाण शून्यात आणि लांती गृह्णाती इथे विठ्ठल हा विठ्ठलाची व्याख्या काय केलेली आहे सोप्यातली सोपी व्याख्या आहे विदा ज्ञान म्हणजे काय तर ज्ञानाने ठाण म्हणजे शून्यात म्हणजे अज्ञान आणि लांती म्हणजे जवळ करणे म्हणजे जो ज्ञानाने परिपूर्ण नाही जो ज्ञानाने शून्य आहे जो ज्ञानाने शून्य आहे म्हणजेच काय ज्ञानाने शून्य म्हणजे काय ज्ञानी ज्ञानीच्या विरुद्ध काय हा मराठी हा अपोजिट वर्ड्स ज्ञान विरुद्ध अज्ञान म्हणजे ज्ञानाने शून्य म्हणजे काय झालं तर तो अज्ञानी परंतु अज्ञानी जीवाला देखील जो जवळ करतो तो कोण आहे विठ्ठल आहे विठ्ठल वाटतं महाराज आत्ताचं मी आता लेटेस्ट उदाहरण असं सांगतो ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत त्यांना सर्व समजेल ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत त्यांना तर विठ्ठल हाच रस्ता दाखवतो कारण का आपण बघा कुठल्या तरी नवीन ठिकाणी जायचं असेल नवीन ठिकाणी गेलो तिथे तर आपल्याला व्यवस्थित काय पत्ता सापडत नाही रिक्षावाल्याला विचार टपरीवाल्याला विचार हा गाववाला आहे का तो गाववाला आहे हा गाववाला का तो पाववाला आहे हेच काय समजत नाही आता बघा उलवण उडला आलो ना की कुठली गल्ली कुठला प्लॉट नाही का भास्कर महाराज ते तर मांडवा त्या मांडवा जवळून आम्ही गेलो तरी तर आम्हाला पत्ता लागत नाही हा तर का माणूस कुठला लोकर आहे कुठला का आहे मग तिथं आपण काय लावतो तर GPRS लावतो नाही का मोबाईलमध्ये लगेच लोकेशन टाईप करतो अमका प्लॉट अमका सेक्टर हे सर्व लावल्यानंतर तिथं जे काय सिम्बॉल येतो तिथं रस्ता येतो आणि रस्त्यावर सिम्बॉल येतो जो दाखवणारा जो आहे तो सिम्बॉल येतो तो सिम्बॉल कुठला असतो महाराज तो विठ्ठलाचा सिम्बॉल आहे बघा आपण असा विठ्ठलाच्या कपाळावर जो काही टिळा आहे त्या टिळ्याचंच असं ते सिम्बॉल येत असतं ते चित्र येत असतं काय येत असतं तर सर्व भरकटलेल्या लोकांना जर मार्ग दाखवणारा कोण असेल तर तो कोण आहे विठ्ठल आहे विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा काय कर तर तू विठ्ठल विठ्ठल हा जो काय मंत्र आहे याचा तू जप कर आता मंत्र मंत्र म्हणजे काय तर मन त्रायते इति मंत्रः म्हणजे काय तर जो आपल्याला पापापासून सोडतो आपल्याला दुःखातून निवृत्त करतो तो कोण आहे तर मंत्र आहे आणि मंत्र काय करतो आपल्याला तारत असतो असे अनेक अनेक मंत्र आहेत अनेक मंत्र अनेक प्रकारचे मंत्र आहेत असं ऐकलेलं आहे पुराणामध्ये की 7 कोटी प्रकारचे मंत्र आहेत किती 7 कोटी प्रकारचे मंत्र आहेत मग तुम्हाला समजा जेवल्यानंतर जर ॲसिडिटी झाली असेल तर देखील मंत्र आहे ॲसिडिटी झाली असेल तर कोणता मंत्र जिरा सोडा दुसरं काय ते हिरो हिरो भेटलं ते हा इनो हा मंत्र नाही ना पण औषध आहे तर जेवायचं असेल तर देखील मंत्र आहे वदने कवळ घेता नाम घ्या श्री हवीचे किंवा अहम वैश्वानवर भूतवा प्राणनाम देहम असता अशा प्रकारे अनेक अनेक प्रकारचे मंत्र आहेत चालताना वेगळा मंत्र तुम्हाला आजार काय झाला तर वेगळा मंत्र ताप आला तर उतरवायचा मंत्र वेगळा विंचू चावला तो मंत्र वेगळा तो उतरण्याचा मंत्र वेगळा साप चावला असेल तर तो उतरण्याचा मंत्र वेगळा म्हणजे मंत्र अनेक प्रकारचे आहेत 7 कोटी प्रकारचे मंत्र आहेत परंतु यातून सोप्यातला सोपा मंत्र काय आहे तर तो विठ्ठल विठ्ठल हा मंत्र आहे विठ्ठल मंत्र मंत्र नुसतं म्हटलं म्हणजे मांत्रिक होत नाही मंत्र मंत्र म्हटल्यानंतर मांत्रिक होत नाही तर मंत्राचे जसे फायदे आहेत मंत्र म्हटल्यानंतर जसे फायदे आहेत ना तसे मंत्र जर चुकला तर तोटे देखील तसेच आहेत महाराज मन तुकोबार म्हणतात ना मंत्र चले थोडा तरी धडची होय वेडा वेडा मंत्र थोडा चुकला तर धडच आपलं वेडं होण्यासारखं आहे मी असं सांगत नाही उदाहरणादाखलच सांगतो रावण कुंभकर्ण आणि विभीषण शूर्पणखा हे जेव्हा तपाला बसले तप झाल्यानंतर आता राक्षसांचं दैवत कोण राक्षसांचं आराध्य दैवत म्हणजे कोण दैवत दैवत देव शंकर शुक्राचार्य गुरु शुक्राचार्य गुरु होते राक्षसांचं आवडतं दैवत म्हणजे शंकर भोळे शंकर का भोळे शंकर कारण का ते कधी विचार करत नव्हते ते राक्षस असो देव असो भक्त असो अगर दानव असो ते वरमगृहात म्हटलं की ते आपोआप लगेच वर देऊनच टाकायचे म्हणून तर भस्मासूर भस्मासूर राक्षस असून सुद्धा त्याला वर दिला होता तसं इथं देखील काय झालं की रावण कुंभकर्ण अधिकाऱ्यांना सर्वांना काय झालं तो भगवान शंकर प्रसन्न झाले परंतु त्यातल्या त्यात प्रसन्न झाल्यानंतर अगोदरची घाई झाली तो प्रसन्न झाल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आता वरमगृहात म्हटलं आहे वर देण्यास मी तयार आहे काय पाहिजे ते मागा पाहिजे ते मागा म्हटल्यानंतर आता रावण मोठा होता अगोदर त्यानं मागायला पाहिजे होतं परंतु घाई झाली कोणाला कुंभकर्णाला न जाणो रावणाला वरदान देऊन पुन्हा गेला तर म्हणून पहिलं वरदान मला मिळालं पाहिजे म्हणून घाई घाईमध्ये काय झालं महाराज नीट ऐका घाई घाईमध्ये काय झालं त्या कुंभकर्णाला म्हणायचं होतं मला इंद्रपद दे काय दे मला इंद्रपद इंद्राचं पद दे परंतु घाई घाईमध्ये त्याचं उच्चार असं झाला की सरस्वती माता नेमकी जिभेवर बसली सरस्वती माता नेमकी त्याच्या जिभेवर बसली आणि इन म्हणण्याऐवजी तो काय म्हणाला मला निद्रपद दे काय इंद्रपद वाजी तो निद्रपद म्हणाला आणि शंकराने देऊन टाकलं त्याला कायमचे निद्रपद म्हणे हे काय झालं अरे म्हणे तू म्हटलंस ना की निद्रपद नाही नाही मला इंद्रपद म्हणायचं होतं नाही ना आता निद्रपदच मग त्याला ऑप्शन म्हणून काय दिलं तर 6 महिने झोप आणि 6 महिने जागा म्हणजे हे कशामुळे झालं मागायचं होतं इंद्रपद परंतु मिळालं काय निद्रपद विठ्ठल विठ्ठल Thank you.
छत्रपती शाहू महाराज हे एकदा आले होते, एका मोठ्या कार्यक्रमाला आले होते आणि कार्यक्रमानंतर तिथं जे काही समालोचक जो काही अँकरिंग करणारा असतो त्याची काही तारंबळच उडाली. अचानक शाहू महाराज आले आणि शाहू महाराजानंतर त्यानं घाईघामध्ये काय म्हणलं तर ते वाक्य असं म्हणलं होतं की कोल्हापूरचे राजे आले सतरांच्या अंतरा. असं वाक्य होतं, कोल्हापूरचे राजे आले सतरांच्या अंतरा, परंतु त्याची बोबडी अशी काय वळली महाराज, तो म्हणाला राजापूरचे कोल्हे आले अथरांच्या सतरा. विठ्ठल विठ्ठल होत असत तर मंत्र चले थोडा आणि धडची होय येडा. मग मंत्र जेवढी शक्ती आपल्याला प्रदान करतात तेवढेच मंत्र जर दोषयुक्त झाले तर आपल्याला त्याचं फळ देखील, दुःखाचं फळ देखील आपल्याला भोगावं लागत असतं. मग इतर जे मंत्र आहेत ते तुम्ही टाकून द्या आणि विठ्ठल विठ्ठल जे मंत्र आहे तेच तुम्ही काय करा, अंगीकार करा. विठ्ठल अनेक अनेक ठिकाणी काय करतात तर विठ्ठल मंत्राचा तुम्ही जप करा असं म्हणतात. राम कृष्ण हरी विठ्ठल केशव विठ्ठल केशव कुठंच येणार नाही असं का आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणजे विठ्ठलाचंच जे नाम आहे ते काय आहे, हा जो काय मंत्र आहे हा मंत्र तुला साधा आणि सोपा आहे म्हणून याचाच तू उच्चार कर. विठ्ठल 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 मंत्र आणि सोपा. आता सोपा का म्हटलेलं आहे, ज्या अर्थी इथं विठ्ठल मंत्र सोपा आहे त्या अर्थी इतर जे मंत्र आहेत ते काय साहजिकच कठीण आहे. म्हणजे इथे जर सोपा मंत्र सांगितलेला आहे तर बाकीचे मंत्र काय आहेत साहजिकच ते कंटाळवाणे किंवा कठीण असले पाहिजेत. म्हणून तर हा सोपा, कारण का सोपा आणि सोप्यातला सोपा आहे. तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुरी आहे सर्वाहुने सोपा आहे. म्हणून तो परमार्थाचा जो शहाणा आहे तो शहाणाच हा मंत्र जपू शकतो, इतर कुणी जपू शकत नाही. कारण का याची फलश्रुती देखील असं सांगितलं आहे, सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचे से उच्चारा राम हरी. सोपे हे साधन लाभ येतो घरा. हे नाम जप साधना जर तुम्ही केली सोपे नाम हे केवळ याविण सकळ
शीणवाया म्हणजे हे सोपं आहे आणि बाकीचं जे आहे ते काय आहे तर काठिण्य आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल मंत्र हा सोपा, त्याच्यामुळे काय होणार आहे तर तो विठ्ठल मंत्र काय करतो तर करी पापा निर्मूळ. सर्व पातकांचं तर पाप, पाप म्हणजे किती आहेत पाप तर अनेक प्रकारची पाप आहेत. त्याच्या त्या सर्व पापांचं वर्गीकरण संतांनी तीन पर्यायामध्ये केलेलं आहे. एक कायिक पाप, एक वाचिक आणि मानसिक. कायिक वाचिक मानसिक अशी जी काही पापं आहेत, ही जी पापं आहेत या सर्वांचं निर्मूळ काय करणार आहे तर ह्या नामस्मरणानं. पाप जे आहे ते काय होणार आहे तर जाणार आहे. पर्वत जळती पापाचे, पापाचे पर्वत. आता तुम्ही सांगा पर्वत जळणार आहे मग एका जन्माचे पाप, दोन जन्माचे, एका वर्षाचे का एका महिन्याचे, असं नाही. तर पाप किती जन्माचे, जळतील पापे जन्मांतरीची. काय नाम संकीर्तन साधन पै सोपे. पै हा शब्द जो आहे तो काय दाखवतो तर अतिशय सुलभता. पै सोपे म्हणजे याच्या इतकं सुलभ, याच्या इतकं सोपं इतर साधन कोणतं नाही. याच्यामुळे काय होणार आहे, जळतील पापे जन्मांतरीची. जळतील हा शब्द का वापरलेला आहे महाराज, कारण का तुकोबारांनी तर हा शब्द वापरलेला आहे तर आहेच, परंतु ज्ञानोबारांनी देखील हा शब्द वापरलेला आहे. काय हरी 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 उच्चारणी अनंत पापराशी जळतील. हां हरी उच्चारणी अनंत पापराशी जळतील मात्र क्षण मात्र. किंवा त्याच्याकडे भूत बाधा जी आहे ती कधीच येत नाही. हरी उच्चारणी मंत्र पै अगाध पडे भूत बाधा घेणे तेथे. म्हणजे या विठ्ठल विठ्ठल मंत्रामध्ये हे जे काही सुलभत्व सोपत्व जे आहे ते किती आहे. समजा या ठिकाणी आता शेतकरी वर्ग देखील आहे. या ठिकाणी आपली दिवाळी वगैरे झाल्यानंतर ते भात वगैरे काढल्यानंतर, भात वगैरे काढल्यानंतर राहतो तो कडबा, किंवा त्याला आपण आगरी भाषेमध्ये पेंढा म्हणतो. पेंढा नाही का, पेंड्याच्या भाताच्या त्या राशी, पेंड्याच्या राशी आपल्या जमा करतो. कधी त्या घरावर छत वगैरे लावण्यासाठी पूर्वी उपाय करायचे तर त्या पेंड्याच्या राशी. समजा मग एक जर पेंड्याची रास असेल, एक पेंड्याची रास जर आपल्याला जाळायची असेल तर किडी अग्नी किती लागेल महाराज, फक्त एक काडी लावली तर. हां बस, मग अशा अनेक राशीच्या राशी असतील तर किती काडी लागतील, एकच. कारण का ज्ञानोबारा काय म्हणतात, तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामी केले जपतारी.
पेंड्याची एक रास जरी असली दिव्याला पेंड्याच्या अनेक राशीच्या राशी असल्या तरी त्यांना जाणण्याकरता जशी एका काडीचीच गरज आहे तसं तुमच्या पापाच्या राशीच्या राशी जरी असल्या तरी त्यांना जाणण्याकरता भगवंताच्या फक्त एका नामाचीच गरज आहे विठ्ठल झालं महाराज पापाच्या बाबतीत पाप 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 परंतु पाप म्हणजे तरी काय पाप म्हणजे तरी काय तर जगद्गुरु तुकोबारांनी पाप या शब्दाची व्याख्या देखील केलेली आहे पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेचे उन्मत्त करी सदा पाप या शब्दाची व्याख्या काय आहे व्युत्पत्ती काय आहे पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त आपल्या आई वडिलांचं ऐकायचं नाही घरात कोण वडीलधारे असतील तर त्यांचं कधी वृद्धांचं ऐकायचं नाही म्हणजे असं असे अनादर अनादर करत करत तो काय करत असतो तर पाप करत असतो परंतु आपण लक्षात घ्या आपल्या घराची म्हातारी मंडळी किंवा वृद्धत्वाची पावलेली मंडळी आहे ही म्हणजे कोण असतात तर जांबुवंत असतात कोण असतात जांबुवंत रामायणामध्ये एकटा जांबुवंत नसता तर प्रभू रामचंद्रन मार्ग दिसलाच नसता मार्ग भले हनुमंतांनी लंकेचा शोध केला हे केला ते केलं बरोबर आहे परंतु मुख्य सल्लागार जो होता तो कोण होता वृद्ध जांबुवंत होता म्हणून वृद्धांना जांबुवंत अशी संज्ञा आहे विठ्ठल विठ्ठल त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी पथ्ये सांभाळावी म्हणजे काय एकदा माळ घातली एकदा पवित्र तुळशीची माळ घातली माझं वाक्य नीट लक्षात घ्या एकदा कोणत्याही व्यक्तीनं एकदा पवित्र तुळशीची माळ धारण केली की त्यानं त्याच्यावरती काहीच घालायचं नाही त्याच्यावरती लोक काय करतात महाराज माळ अशी छोटी म्हणजे दिसेल का असेल अशी पवित्र तुळशीची माळ इतकी छोटी आणि त्याच्यावर सोन्याचा गोबा हा मोठा असा मग त्याला म्हटलेलं आहे जेणे विठ्ठल अवघ्याची पाप तेने केले जेणे सोने अभिळाशिले विठ्ठल तर सांगायचं तात्पर्य काय आहे की ह्याला सुद्धा पापच म्हणतात किंबहुना तुम्ही नर द्यायला आलात आणि नर द्यायला जर आलात आणि विठ्ठलाची जर भक्ती केली नाहीत तर ते देखील काय आहे तर ते देखील पापच आहे तर असे अनेक अनेक पाप जे आहेत तर पापाची व्याख्या झाली पाप कशाला म्हणतात जन्मोजन्मीचे पाप वगैरे आहे परंतु एकदा अर्जुनानं असाच पाचव्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला की भगवंत मला सांग की कधी कधी मनुष्याच्या मनामध्ये देखील नसतं काय की मी पाप करावं तरीसुद्धा त्याच्या हातून पाप हे होतच असतं हे का होत असतं अथक्येनम प्रयुक्तोयम पापं चरति पुरुषः अनुच्छन्य वार्ष्णय बलादिवन योजितः नियोजिता म्हणजे काय आपल्या मनात नसताना सुद्धा त्याच्या हातून काय होत असतं तर पाप घडत असतं तेव्हा असं कसं होतं तेव्हा भगवंत लगेच खालीच त्याला म्हणतात श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महापापात्मा विद्येन महापापात्मा विद्येन वैरिण्यम असंच काहीतरी आहे तर काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः अर्जुन विचारतो की पाप त्याला करायचं देखील नसतं तरीसुद्धा पाप त्याच्या हातून होत असतं ह्याला कारण काय आहे तर तो सांगतो काम आणि क्रोध हे जे काही षड विकार जे आहेत हे षड विकार त्याला कारणीभूत आहेत कारणीभूत का आहे तर तुम्ही आपला विचार करा इतरांचा विचार नका करू तुम्ही आपला स्वतःचा विचार करा आपलं देखील हे शरीर आपलं हे शरीर नर देह जे आहे हे देखील एक प्रकारे काय आहे एक घरच आहे आणि हे षड विकार जे आहेत हे कोण आहेत तर ह्या घरामधले षड विकार म्हणजे उंदीर घुशी आहेत बोले मृत्यूकेच हे मंदिर
महाराज सगळ्यांचं तुमचं काय आमचं काय सगळ्यांचं शरीर म्हणजे घर आहे आणि आपल्या घरामध्ये जशी उंदरं असतात ते उंदरं असल्यानंतर काय करतात उगाचच काहीतरी पोखरत असतात काही कामधंदा नसतं त्यांना उगाच आपली काहीतरी कुठं शर्ट मिळा कुठं खादी का कसाही कसाही असलो तरी त्याला ते पोखरतात तसं हे काम क्रोध लोक जे आहेत षड विकार हे देखील आपलं शरीर काय करतात तर गुंफा करीती पोखर मग ह्यांचा नका करू अंगीकार मग यांचा अंगीकार करू नका ह्यांना शरीरामध्ये ठेवू नका मग त्यांना जर बाहेर काढायचं असेल मग काय करावं लागेल काहीतरी बाहेर काढायचं असेल तर आतमध्ये काहीतरी ढकलायला पाहिजे तो कामने देह भरिला विठ्ठले शरीराला आपण विठ्ठल विठ्ठल नाम मंत्रा जर जपलं जर विठ्ठल नाम मंत्र जर आपल्या शरीरामध्ये भरला तर तुका म्हणे देह भरिला विठ्ठले मग कामरूपी जो उंदीर आहे क्रोध रूपी जो उंदीर आहे आणि लोभ रूपी जो उंदीर आहे तो काय होतो तर आपोआप बाहेर पडतो म्हणून पापाला मुख्य कारण कोण आहे आता काय म्हटलं आहे की कार्य आणि कारण कार्य कशामुळे होत असतो जर कारण असेल तर कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही ही जी मगाशी सांगितली कायिक वाचिक आणि मानसिक ही जी पाप आहेत ही काय आहेत तर कार्यरूपी परंतु त्यांचं जे कारण आहे ते कारण म्हणजे काय हे षडरूपी जे काही विकार आहेत ना हे त्यांना कारण आहेत मग ह्या सर्व पापांना काय करत असतं विठ्ठल नावाचं जे मंत्र आहे हा काय करत असतो तर त्यानं पूर्ण निर्मूल करत असतो विठ्ठल विठ्ठल निर्मूल निर्मूल म्हणजे काय तर एखादं झाड बघा एक माळी बागेमध्ये काम करत असताना पाणी देत होता झाडी हातामध्ये होती मोठी गार्डन होती आणि पाणी देत असताना तो काय करत होता तर पाणी पानांना शिंपत होता पाणी पानांना शिंपतो पुढच्या झाडाला जातो आणि तिथं फुलांना पाणी शिंपतो पुढच्या झाडाला जातो आणि तिथं खोडाला पाणी देतो तो मालक आला आणि पाहतो याची नाटकं काय झाली एक तास झाले दोन तास झाले अजून कसं पाणी घालून होत नाही कीर्तन नाही पाणी अजून कसं घालून होत नाही म्हणून पाहायला आला हा बापड्या काय करतो एक एक पान शोधतो तिथं पाणी घालतो दुसरी खोड शोधतो तिथं पाणी घालतो तिसरं फूल शोधतो तिथं पाणी घालतो तो वैतागला ना अरे गधड्या कोणी तुम्ही अरे असं करू नकोस ही पानं ही फुलं ही आपोआप टवटवीत होतील कधी जर ह्याच्या मुळाशी पाणी घातलं तर नाही का म्हणून जाणते ना गुरु भजेजे तेने कृत कार्य होईजे जैसे सहजे शाखा पल्लव संतोषती कशामुळे होईल जर नुसतं मुळाला पाणी घातलं तर त्याच्या शाखा फांद्या त्याचे पानं फुलं फळं सर्व काय होतील तर आपोआप टवटवीत होतील परंतु मुळाला पाणी घातलं पाहिजे तसं इथं नुसतं वरून जर फांद्या छेदल्या तर त्या पुन्हा पुन्हा बाहेर येणारच आहेत जर मुळासकटच जर झाड उपटलं मग तिथं पुन्हा झाड येईल का येणार नाही तसं इथं विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा हा काय करतो
करी पापा निर्मूल. निर्मूल म्हणजे काय, जसं संतांची अवस्था झाली होती, कशी संतांची अवस्था झाली होती, तर तुका म्हणे मज तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप झालो आणि अग्निरूप झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काय झालं, तर लागो निधी पाप पुण्य अंग, आमच्या अंगाला पाप किंवा पुण्य हे शिव देखील नाही, शिव देखील नाही, म्हणजे कायमचे ते निर्मूळ केले, म्हणजे जाळून टाकले. बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. जर बीज भाजून लाही केली तर तिचं परत बीज होतं का? एकदा काय झालं, एक शेतकरी वर्ग, पूर्वीचा दृष्टांत, पूर्वीचा दृष्टांत, पूर्वी काय झालं की एखादं पीक आलं नाही, शिराळी म्हणा कारली म्हणा दुध्या म्हणा असे काय आले नाही, एक सीझन एक डाव भुकाचा म्हणून ते आपले मळे फुकट जायचे, मग ते मळे फुकट जाऊ नये एक डाव भुताचा म्हणून तो शेतकरी काय करायचा, आपल्याकडे बी नाही ना, मग तो दुसऱ्याकडून उष्ण मागायचा, नाही का, उष्ण मागायचा. उष्ण मागायला गेला तो शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याकडं, तिथं गेल्यानंतर त्याचे काही जी शिराळी, तो म्हणा मला शिराळीचं बी अमकअमक पाहिजे, इतकं इतकं मला पाहिजे, हो पाहिजे ना, मग आहे ना आमच्याकडं आहे, परंतु देणार का, भाव वगैरे झाला तयार, सौदा झाला, आता तो बी घेणार. त्यानं आपल्या मुलीला हाक मारली, मुलीला हाक मारली, ती बिचारी फार एज्युकेटेड, फार एज्युकेटेड म्हणजे काय, किती, तर ती म्हणे SSC FAIL एवढी शिकली होती. किती शिकली होती? SSC FAIL एवढी शिकली होती. ती फारच गर्विष्ठ होती. ती म्हणाली, बाबा मी व्यवस्थित ते बी आहे कपाटत आहे मला माहिती आहे आणि ते व्यवस्थित ठेवलेलं आहे, बरं ते आण ना लवकर, व्यवस्थित ठेवलं असेल, उंदीर वगैरे लागले नाही ना त्याला, बघ अगोदर त्या बाटलीमध्ये ठेवलं आहे, त्याला उंदीर किंवा घुशी किंवा काहीतरी किडीमुळे काही लागलं नाही ना. ती म्हणाली, बाबा किडी मुंगी लागतीलच कशी, मी व्यवस्थित ते भाजून ठेवलेले आहे. विठ्ठल विठ्ठल दृष्टांत लक्षात आला, ज्या अर्थी तुम्ही हसलात त्या अर्थी दृष्टांत, म्हणजे एकदा बीज भाजूनी केली लाही, त्या लाहीचं परत बीज होतं का? तसं आम्हा जन्म मरण नाही, तसं तुमचं आमचं जन्म मरण जर संपवायचे असतील तर तुम्हाला आम्हाला देखील काय करावं लागेल, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, ह्या मंत्राचं व्यवस्थित कर टाळी आणि बोला मुखी, असं ते भजन करावं लागेल. सर्वांनी टाळी वाजवायची आणि मोठ्या प्रेमानं विठोबाचं भजन करायचं. विठोबा रखुमा सोपा करी पापा निर्मूळ. बरोबर घड्याळामध्ये 10 वाजले आहेत आणि मी जास्त कोणाला वाट, म्हणजे जेवण तर तयार आहेच, परंतु जास्त कोणाला वाट पाहायला लावणार नाही, कारण का वेळेचं बंधन असतं, प्रत्येक कार्याला वेळ लिमिटेड
कार्य झालं पाहिजे पण ते व्यवस्थित आणि शॉर्ट बट स्वीट. तुकोबारांच्या भाषेमध्ये थोडे परी निरे आविट ते घ्यावे खरे विठ्ठल विठ्ठल. तर अशा प्रकारे विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. त्या पापाला काय करतो तर पाप तर लवलेश राहत नाही परंतु त्याला मुळासकट जसं झाड मुळासकट उपटावं मग तिथं परत झाड उगवत नाही तशाप्रमाणे इथं काय तर करी पापा निर्मूळ. तर अशा प्रकारे हे निर्मूळ म्हणजे काय त्याला मूळ म्हणजे लवलेश देखील राहत नाही असं त्या भक्ताची स्थिती करतो. आणि त्या भक्ताला काय होतं की तो भक्त भाग्यवंत असतो परंतु त्याला त्या नामाची अधिकाधिक गोडी लागत असते. म्हणून भाग्यवंता छंदमनी कोड कानी ऐकावे. त्या भाग्यवंत जो नामधारक जो आहे त्या नामधारकाला काय होतं की तो एक प्रकारे नामाचा छंद काय होतं लागत असतो. आणि नामाचा छंद लागल्यामुळं पुढं काय होतं कोड कोड म्हणजे काय त्याची जी इच्छा आहे ती अधिकाधिक वाढत असते. आणि ती इच्छा अधिकाधिक वाढल्यामुळं तो काय करतो तर कोणाला घाबरत नाही न डगमगता तो काय करतो तर नामस्मरण करत असतो. गोड म्हणजे लाचावले मन लागलीसे गोडी ते जिने न सोडी ऐसे झाले. मग कुठलं तर जेवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. असं जो कोण नामधारक जो आहे तो नामधारक आहे तर भाग्यवंत आहे आणि त्याला अधिकाधिक त्याची गोडी लागत असते. म्हणून या विठ्ठल नामाची मला काय लागले आहे तर गोडी लागलेली आहे. म्हणून मी कोण आहे तर भाग्यवंत आहे विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबार म्हणतात की ज्याचं नाम आम्ही घेतो आहोत तो विठ्ठल कसा आहे तर विठ्ठल हे भोळे दैवत आहे. विठ्ठल हे भोळे दैवत आहे आणि या भोळ्या दैवतापुढे काळाची सुद्धा सत्ता कधी चालत नाही. त्याच्यामुळं तो नामधारक जो आहे तो कोण आहे भाग्यवंत आहे. आणि त्याला तो छंद लागलेला आहे आणि छंद इतका लागतो की तो भक्त कोणत्या जातीतला कोणत्या यातीतला आहे हे न पाहता तो भक्त तो विठ्ठल नामाने विठ्ठल नाम जपाने जप करता करता तो काय होतो तो विठ्ठल भाग्यवंत आहे. तो भक्त भाग्यवंत तर आहे परंतु तो धन्य आहे. धन्य आहे अभंगाचा शेवटचे चरण. काय म्हटलेलं आहे
की कोणतीही जात त्या भक्ताची जातपात न पाहता उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या असं तो करतो. कुठली जात आहे पाहत आहे याच्याकडं न पाहता जो विठ्ठलाचं नाम घेतो तोच कोण आहे तर धन्य आहे. म्हणून ह्या विठ्ठलाचं धन्यतामुळे या नाम जपामुळे तो धन्य होत असतो आणि तोच काय आहे तर तो भाग्यवंत होत असतो. अशा प्रकारे विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ या अभंगावर मी फक्त बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं मी सांगू शकत नाही. ज्याच्या त्याच्या अभ्यासानुसार तो कसं तरी अर्थ काढत असतो. तर ह्या अभंगावर मी फक्त संकीर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काय आहे ते गुरुवर्य हरिभक्तपरायण गजानन महाराज यांचा कृपाशीर्वाद आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा. ह्या टाळकरी महिला सर्व इथं उपस्थित आहेत माझ्या आग्रहास्तव त्या सर्व इथं उभ्या राहिल्या आणि कीर्तन एन्जॉय देखील केलं. या ठिकाणी पुरुष मंडळी आहेत. या सर्व टाळकरी बांधव विणेकरी आमचे विजय मामा यांचं देखील आणि विशेष म्हणजे ह्या कीर्तनाकरता आपली नाईट शिफ्ट असूनसुद्धा ज्यांनी फर्स्ट शिफ्ट घेतली कारण का आमच्या महाराजांचे कीर्तन आहे म्हणून आमचे भालदार चौकदार असणारे शरद महाराज कोळी तर ह्याने देखील आवर्जून इथं उपस्थित दाखवली म्हणून त्यांचे देखील आभार. संयोजक मंडळीला सर्वांनाच आभार देऊन वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेने वीण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की मगजपासून तुम्ही मला सर्वांनीच चांगलं प्रोत्साहन दिलं शांतपणे माझे काही शब्द आहेत ते ऐकून घेतलं म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेनवीन आणि आपल्या सर्वांनाच तालावर नाचण्यासाठी जे प्रवृत्त करतात ते म्हणजे आपले श्रीकृष्ण दिंडीचे पखवाज वादक अनंत महाराज पांचाळ याने देखील हा कीर्तन आपल्याला म्हणजे ह्या सर्व ज्या काही चाली आहेत नाचायच्या चाली ह्या त्यांनीच आपल्याला शिकवलेल्या आहेत आणि आज हा कीर्तन त्यांनी एन्जॉय केलेला आहे. तर सर्वांचं संयोजकांचं सर्वांचं ग्रामस्थ मंडळ गव्हाण आणि सर्वच रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या सर्वांचे आभार मानून आई शांतादेवीच्या प्रभू रामचंद्रांच्या आणि गुरुवर्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या अखंड 18 वर्ष हा सप्ताह आपल्या गव्हाण पंचक्रोशीमध्ये श्री शांतादेवी मंदिर परिसरामध्ये हा संपन्न होत आहे आणि आजच्या सप्ताहातील ही पहिलं कीर्तन पुष्प हरिभक्तपरायण मनोज महाराज यांच्या शुभवाणीतून आपण सर्वांना अतिशय पावन केलेलं आहे. अतिशय सुंदर असं कीर्तन विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा खरोखर विठ्ठलाचं नामच एवढं सोपं आहे परंतु त्यापेक्षाही त्याचं काम महान आहे असं सुंदर आपण ह्या अभंगाची सोडवणूक महाराज आपण केलेली आहे. आमच्या या माऊली हरिपाठ मंडळातर्फे आपला इथं सन्मान होत आहे. कैलास श्री कैलास देश सत्काराचा स्वीकार करायचा आहे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.